भुसे चावळी येथील अंतर्गत रस्त्यांचे विकास काम सुरू असून ते काम कोणत्या योजनेतून आहे, तसेच त्यास किती निधी मंजूर झाला आहे याबाबत माहिती फलक काम सुरू करण्यापूर्वी लावणे बंधनकारक असूनही कोणत्याही प्रकारचे माहिती फलक लावण्यात आले नाही. शिवाय संबंधित कामाच्या ठिकाणी मुरुम ऐवजी सपशेल मातीचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत संबंधित ठेकेदारास विचारणा केल्यास त्या ठिकाणाच्या ग्रामपंचायत सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे काम सुरू असल्याचे सांगितले जाते. यावरून शासकीय कामे शासकीय नियमानुसार होतात की कथित ग्रामपंचायत सदस्यांच्या सांगण्यानुसार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे संबंधित प्रशासकीय अधिकारी फक्त टक्केवारीसाठी काम करीत आहेत की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय पुरवठा करण्यात येत असलेल्या मातीचा पुरवठा कोणत्या वाहनांनी केला, कोणत्या मशिनरींनी खोदकाम केलं, त्याची रॉयल्टी भरली आहे काय याची चौकशी महसूल विभाग करणार काय, आणि अशा बेकायदेशीर कामांचे बिल काढून संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी या बेकायदेशीर कामांची टक्केवारीच्या आमिषाने बिल काढणार, अशा प्रकारे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ठेकेदार कोण आहे? तुम्ही कोण आहे? तुम्ही कशाचा? मग ही योग्य चाललंय काम? मुरुम आहे का? हे मुरुम आहे का? जरा हातात उचलून दाखवा बरं, हे मुरुम आहे का? सुपरवायझर आहे ना तुम्ही? फुकट पगार घेता का? तुम्हाला सुपर मुरुम आणि माती यातला फरक कळतो का? तुम्ही याला मुरुम म्हणताय आणि तुम्ही सुपरवायझर आहे. मुरुम आणि मातीतला फरक कळतो का आपल्याला? कुणी सुपरवायझर केलाय तुम्हाला? त्यांचं काम आहे ना. तुमचं काम आहे ना, इथं सुपरविजन तुम्ही करताय ना. थांबलाय मग त्याला सुपरविजन म्हणत नाही, ते बाग्या म्हणते ती. आणि बघणाऱ्याला पैसे नसते ती. ही शेजारी पाजारी याची बाग्या आहे तीच की. मग यांना पगार देता का तुम्ही? पगार घेताय ना तुम्ही सुपरवायझर म्हणून? कोणाचा? भोसले म्हणून. कोण भोसले? तोरेवाडी. नाव काय? अनिल भोसले. अनिल भोसले लावा त्यास नाही. इस्टिमेट काय आहे ते म्हणा, इस्टिमेटची कॉपी एक घेऊन या. सुपरवायझर आहे तुम्ही, मातीन मुरुमातला फरक कळा ना. तुम्ही सुपरवायझर झाला आहे. हॅलो, ते साईडवर तुमचे खडीचे खाली डांबर वगैरे काय टाकले? नाही बाई, ही माती ही अशीच टाकायची. खडी करणार? खडी पसरणार आपण ह्याच्या खाली. ह्याला डांबरची गरजच नाही.
काळ्या माती तुम्ही काढली काय इथली? त्याच्या खालची काळी माती काढली का? खाली काय नाही केलेलं, खाली जी हाय ह्याच्यावर तुम्ही सुरुवात केली. ऐका तुम्ही काय म्हणता, हाय खालवर झालेलं लेवल केली, रोलिंग केलं, त्याच्यावर खडी पसरायची. ही मुरुम आहे का? ही ह्याला माती म्हणते का मुरुम म्हणते? आता शो पण चालला ना साहेब. कुठला शो? शो नको म्हणते सध्याची बिदेश सगळी. परत मग हे पुढं एक खेप आणून टाकले आम्ही एक बरास. तू बंद करा की मोबाईल असू दे, मी बोलतो की मोबाईल बंद करा. काय वाईट बोलायचं? बोलायचं ना ती बोलायची, शिव्या दिल्या तरी चालते. शिव्या द्यायची काय गरज आहे? विचारता आम्ही सांगू शकतो. तिथं पुढं बारीक टाकले मग ते म्हणते असला टाका. असला टाका कोणी सांगितले? सदस्य बिदस्य आलेले ना. कुठले? साहेबांनी बोलले म्हणून ते. कुठल्या साहेबांना? अधिकाऱ्यांना? तुमच्या अधिकाऱ्याला नाही, कॉन्ट्रॅक्टरला. म्हणजे सदस्याच्या बोलण्यावर काम होतं, तुम्हाला एस्टिमेटला काय ठरवून दिलेलं नसते? ते आमलं का माझं काम आहे रोलर चालवायचं, मला तेवढंच माहिती आहे. एस्टिमेंट त्याचं काम माहित नाही. रोलर कसल्याला वापरायला सांगितलं आहे? व्हायब्रेटर आहे का साधा? साधा आहे हो का? ते रोलर तिथं उभा आहे, साधा वापर, साधा वापरतो. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राइब करा, लाइक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.